प्रणाम कर। नमस्कार साहिबा, कर साहिबा। नंतर स्पून आणि छोटासा ट्रे आहे। तर मी काय काय कापले मस्त आता मामाचे गावाला जाताना ड्रेस घालून जाऊ नवीन ड्रेस दादाला ना बघ। हॅलो नमस्कार, स्वागत करते तुमच्या पुन्हा एका नवीन ब्लॉगमध्ये आणि नवीन दिवसाच्या तुम्हा सर्वांना खूप साऱ्या शुभेच्छा। तर बघत असाल तर आज घरी आलेले आहेत, दीर आलेले आहेत, सासू सासरे आलेले आहेत आणि बघू शकतात आल्यावरती मुलांची मजाच मजा असते। कपडे आणलेले आहेत, खेळणे आणलेले आहेत, त्याचप्रकारे अजून खूप माझ्यासाठी पण काहीतरी आणलेलं आहे, तर पुढे ते तुम्हाला मी दाखवते। दादू दादू इकडे बघ, दादू काय झालं? दादूचं कास काय थकले का काय? कुठे गेले होते? बाबांसोबत फिरायला गेले होते? हा सेक्टर 2 बाजार होता काय? पण काय त्याच्या पायाची चपलच भेटली, कुठे दुकानामध्ये हिच्या पायाची भेटली तर तिला कलर नाही पसंत। कलर एवढा कलर कळतो तुला? पडशील गाडीवरून तिला ते मिकी माऊस पाहिजे चित्र। हा का? हा असं का जाई ते कळायला लागले। आणि दादू दादू सुरी दे बाबा सुरी दे, तिला पसंद करायला लागलं तर दादू लगेच उचलतो। हा ना ती पहिली घेते मग तो हे करतो, तसं नाही तो हे करतो। हा ती हुशार आहे मॅडम आमची। जाई फिरून आली बाळा? तर इथे जाई आणि अथर्व त्यांच्या बाबा आणि काकांसोबत बाहेर फिरून आलेले होते। तर ते सांगत होते की ती चप्पल घेताना ती किती नाटकं करत होती, ही घ्यायची ती घ्यायची, आता तिला कलर्स करायला लागलेले आहेत। आणि त्याच्यानंतर बघू शकतात तर मी आज जेवणामध्ये बनवणार होते ढोकळा, तर दिरांना फार आवडतो तर त्यामुळे मी ढोकळा बनवत होते। त्यानंतर इथे बनवत आहे शिरा आणि इथे माझा जवळपास अर्धा स्वयंपाक आधी झालेला होता। आणि त्याच्यानंतर बघू शकतात ढोकळ्याला फोडणी दिलेली आहेत, या शेवग्याच्या काळ्या मसाल्यातल्या भाज्या आहे, शिरा आहेत आणि त्याच्यानंतर मी वरण केलेलं, वरण ठेवावंच लागतात कारण मुलं आहेत, आणि भात केलेला, त्याच्यानंतर चपाती वगैरे। तर इथं जेवण वगैरे सर्वांची झालेली आहेत आणि इथे निघायची तयारी चालू आहे। काकाच्या पायपड पायपड पडली पडली आमच्या पायपडली आजीच्या पायपड आजीच्या पायपड जा जा पायपड आजीच्या लवकर पायपड जाई तुला कोणी घेतला ड्रेस? तुला कोणी घेतला? नाही नाही नमस्कार कर, नमस्कार नमस्कार राम राम कर, नमस्कार नमस्कार काय चाललं बाबांनी बाय कर बाय बाबाने आणलेले सगळे खेळणे असे पड। तर इथे बघू शकतात आमच्याकडे आलेला आहेत अधिक मासाचं वाण। तर काय काय ह्याच्यात मी ते तुम्हाला दाखवते, मी आधी व्हिडिओमध्ये सांगितलेलं होतं की मी ते तुमच्यासोबत शेअर करते आणि मी तुम्हाला दाखवते। आणि हे सर्व आलेलं आहे माझ्या सासरहून। तर इथे बघू शकतात तर ही आहे जोडवी, तर ही अशी 4 जोडवी आहेत। तर ही जोडवी आली आहेत मला सासरकडून, हे 4 आहेत आणि खूप थोडे जाड दिसतात त्यामुळे आपण एक एक देखील घालू शकतो किंवा चारी पण एका पाय एका बोटात 2 असे 4 ही जोडवे आहेत। आणि त्याच्यानंतर आता मी ही थोड्या वेळाने घालते आणि त्याच्यानंतर बघू हे याच्यात काय आहे। अशा वाट्या आहेत, तर ह्या आहेत हळदी कुंकासाठी वाट्या
आणि त्याच्यानंतर आता मी तुम्हाला पुढचं दाखवते. तर हे आहे बॉक्स आणि याच्यामध्ये आहेत शकतात ह्या वाट्या जाई आणि अथर्वसाठी खास आलेल्या आहेत. ही जाईसाठी आणि ही आहे आमच्या अथर्वसाठी. तसेच मुलांनी जेव्हा खेळत होते तर याच्यातले कवर काढून घेतलेला आहेत. आणि हे आहेत चमचे जाई आणि अथर्वसाठी. आणि त्याच्यानंतर हा आहेत मस्त छोटासा ट्रे. तर असं काही सर्व आम्हाला आजी बाबांकडून आलेलं आहे. जाई आणि अथर्वचे आजी आजोबा काकांकडून ह्या गोष्टी मिळालेल्या आहेत. सासरहून आणि याच्यानंतरचं जे वाण आहे तर ते मला येणार आहे माहेरून. आणि अजून याच्या पुढचे जे काही व्हिडिओ येणार आहे तर ते काही खूपच अजून स्पेशल असणार आहे. कारण मी उद्याच जात आहे माहेरी. तर माहेरी देखील होणार आहे आमचं अधिक मासाचं जेवण, दोंड्याचं जेवण. आणि तिथे खूप छान छान प्रकारे मग थाळी थोंडे वगैरे करेल. अजून काय काय असेल ते बघूया. तर मी पण खूप एक्साइटेड आहे. माहेरी चौथं दोंडा होणार आहे आणि ह्यावेळेस मी खास व्हिडिओ बनवते. तर त्याच्यामुळे ज्या काही मेमरीज आहे तर त्या माझ्यासाठी लाईफ लॉंग सेव्ह राहतील. खूप आनंदाची गोष्ट आहे. तर चला आजचा व्हिडिओ आम्ही इथे सेंड करते. तो व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला एक लाईक करा, नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करा. तर भेटू पुढे पुढच्या एका नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.